हाय नमस्कार आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना. तर झाला बरं का भाऊ बहिणींना साहेबा, इथं जरा हवा येत नसल्यामुळं थोडस गरम होत बरं का, पण चुलीवर मस्त पैकी असं जेवण म्हणजे बनत आणि खाटकूट पण 2 दिवसापासून चाललंय, म्हणजे कालच्या पासून चाललंय खाटकूट खाटकूट खाटकूट. खाटकूटचा पण बेत बनवलाय मी मस्त असा, दाखवते तुम्हाला. आता जेवाय जायचंय, तोंडाला पाणी सुटायला लागलंय, एकदम झणझणीत कालवण बनवलंय मी. नादच नाही करायचा असं बनवलंय. रात्री मेहंदी काढलेली बघा कशी रंगली, अजून नाही एवढी रंगली पण रंगल चांगली. तर झालं का ना आमच्या सगळ्या भाऊ बहिणींचं जेवण स्वयंपाक, हे झाला बरं का माझा. आता राडा विलय पडलाय पण बघू काढू. तर काय पाऊस नाही पाणी नाही, उन्हाळ्यावानीच ऊन लागतंय भाऊ बहिणींनो. नाही तर ह्या दिवसात चुलीवर स्वयंपाक कराय एकच नंबर, नादच नाही करायचा. तर तुमचं दाजी पण आलं, गाडीचा आवाज येतोय आणि हो का कालवण मी बनवलं, आता घेऊन जाते तिकडं, म्हणजे तुम्हाला दाखवते बाहेर नेल्या. कालवण केलं मस्त पैकी, हे काय कालवण केलं खाटकूटच, कसं काय केलंय भाऊ बहिणीनो कालवण बघा. मस्त पैकी कालवण केलंय. आता जेवण करायचंय मला. चला जेवायचंय आता भाऊ बहिणींनो. तर आता जेवायची मीच राहिली, तुमचं दाजी बी सकाळी जेवलं होतं तरी पण खात्याल माझ्या बरं 2 घास. हे काय आल्या तय चला की हो का, उन्हाळ्यावानी ऊन आहे आखाड चालू आहे तरी बघा आता कसं काय करायचं. तिथल्या 2 मोठ्या परत आणता का त्या ह्याच्यात आहे त्या काय म्हणतात तुमच्या दाजीन ला नाही लावल्यात. आता लय राडा पडलाय तिकडे बी, आवरावा लागल तेवढा. तर मस्त पैकी असं भाऊ बहिणीनो कालवण बनवलंय. तर बहिणीनो बघा जमलं का, मी काय सारखं बनवत नाही बरं का ही कालवण. असलं कालवण मी काय सारखं करत नाही, कवा तरी असत एखाद्या बारीला. वर्षा 6 महिन्यातून बाय तरीच लय दिसतीये. चला भाकरी फिकरी घेऊन येते, दाजी दुसऱ्यात तुमचा हात पाय. बटाटा थोडंच आहे भागल का तुमचं तेवढ्यात, बस तेवढंच लय नसतं खायचं. जेवण करते भाऊ बहिणीनं मस्त पैकी, जेवाय घेऊन. आज खाटखोटचा बेत केलाय काय नाही बाई कोणी बाबा, तवा कवा आता मुहूर्त आला होय. मग काय तर धरा तुम्ही घ्या तुम्ही, माझ मी घेतो. तसं तर सकाळी आपण काय नाश्ता केला होता बरं का, चहा आणि चपाती खाल्ली होती, त्यामुळं काय आपल्याला भूकच नाही एवढी. केलं होतं बटाट, आता त्याच्यात पोरींला भरून दिलं ना डब्यांना, मग आपल्याला काय उलसक ठेवलो काय लय जेवणार नाही, आपण उलसकच जेवणार आहेत. मी जेवणार ना पण आता दाबून
तुमचा भी वेगळा आहे आता खटखुटचा घोस खाणार आता घोस आय 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 चला भाव बहिणीनो जेवाय खटखुट खाया सगळ्यांनी खटखुट खायला भात नाही केला पण मी खटखुट कस काय खटखुटच कालवण खाऊन बघते बाय आधी उंच कापलं घ्या ना तुम्हाला काय मला करते मला बर चलते हाडकू लय आवडतं बरं का मला हाडकूली काय देऊ बाजरीची भाकर ना तुला एक का अजून दोन दोन देऊ दोन का चार काय उग काय चला भाऊ बहिणी ना जेवायला नाही म्हणलं काय करते चालू उशीर न करता दोन दिवस झालं चाललंय होय मग काय कालवण बघ कसलं झालं तो फुलं बाजार ठेव ग मी जरा कसं आहे तुटाकच बसलो बाबा ना वैनो खटखोट मानलं जरा तुटाक बसलो आपला जेवाय लांब चुलीला कालवण आहे कधीतरी तुमच्या पुनमच्यासाठी घेऊन येतो बघा आपण घरात कायमस्वरूपी तर नाहीच पोरे खातच नाही तर खायला बटाटा आज बारीक झालाय बरं का कडा आता महिनाभर बरबर काय नाही रोज बायकोला लावतो एक तवली घेऊन आणलेले दोन तवल्या बरं का मोठाल्या आणि तसं तर काय तुमच्या पुन्हा तयार सगळी ओळख येतात त्याच्यामुळे मग काय कोणी नाही म्हणणार नाही म्हणजे रोज तवली पर घेऊन ये
एक नंबर झाले भाऊ बहिणींनो कालवण. झणझणीत शिवण्याने अपूर्वा खायचं नाही ते आता. मी केला धाडा बर का खायचा. तुम्ही जेवा दे जेवा दे भाव ना बहिणी जेव मग असे जेवलो होतो आपण सकाळी नाश्ता करतो तेव्हा मला काय दुखत नाही. दोन दिवस खावं लागेल मला. चालून तुम्हाला काय पाहिजे असलं तर घ्या. काय नाही ते मुळची मटकी एवढे खाल्ले बटाटा वगैरे तसंच. माझं पोट भरल्यावर झालं बाय. हे नाही भावा बहिणीनो मी जास्त आवडीन नाही खाते. उग कॅल्शियम मुळे आणायचंय पण ती काय बी तोंडात फिरतोय ह्याचा घास माझ्या. वांग बटाटा असत तर काला चुरून लई वाढला असता जबर. कालवण बी मस्त झालं होतं. खावं बस केलं. काय गोकत नव्हती.